नमस्कार नमस्कार। आज आम्ही तुम्हाला कोहरीची भाजी करून दाखवणार आहे, म्हणजे छोटा फणस। हा बघा, याची तुम्हाला आम्ही सुका जवला टाकून, म्हणजेच कोलिंब टाकून आज अशी भाजी करून दाखवणार आहे। कोकणात कोहरीची भाजी म्हणजे एकदम प्रसिद्ध, तर त्याच्यामध्ये आम्ही आज सुका जवळ टाकून भाजी करणार आहे ना, तर ती एक नंबर लागते। तुम्ही ती नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते। आणि कसं या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही हे जेवण बनवतो, एक परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितलात, छान छान कमेंट, बरं वाटलं जरा। आणि रोजच चांगल्याच असतात कमेंट आमच्यासाठी, पण छान वाटलं अगदी ऐकून। पण असेच आम्ही व्हिडिओ, छोटे मोठे असे व्हिडिओ आम्ही बनवत राहणार। मी पटकन आता कांदे सोलून घेतो, आई आता कोहरी साफ करून घेते। मी आता कोहरी कापते बघा। आणि कोयतीला वगैरे तर तुम्ही सुरी वगैरे घेतलात ना, तर असं जरा तेल लावायचं आधी, चीक जास्त लागत नाही। असं हे बघा, असे दोन भाग करायचे, किंवा हे कापून असं साल काढलात तरी पण चालेल हा, आणि दोन भाग केलात ना तरी पण चालेल। हे बघा, आणि हा चीक आहे ना, असा कपड्यात कपडा घ्यायचा, कागद घेतला तरी पण चालेल। असा चीक आधी हा काढून टाकायचा। हा मी कोहरी कशी जरा मोठी घेतली आहे, मस्त लागते हा मोठ्या कोहरीची पण भाजी अशी। हे बघा, आणि अशी ही साल काढून घ्यायची। आणि लगेच आपल्याला असं कापून वरची पाव असते ना ही काढायची हा। हे बघा असं, आणि लगेच हा फणस असा कापल्यावर पाण्यात टाकायचा, नाही तर कसा फणस तो काळा पडत जातो मग। म्हणून आई इकडे कोहरी कापते आहे। आता मी पटकन कांदे कापून घेतो। आपल्याला चौकोनी बारीक कांदा कापायचा आहे। हे बघा, एकदम बारीक कापायचं आहे। कापू पण कशी अशी छोटी काढायची बघा, पातळ काढली ना कसे, मध्ये दोन तुकडे केले की हे साईडने बरोबर कापतं, त्रास नाही होत मग। हे बघा, हे बघा फणस आपला कापून झाला आहे। हाताला चीक लागलेला असतो ना, ते असं गोड तेल वगैरे असं लावायचं। हे बघा, पहिलं पण लावायचं कापताना सुरीला किंवा कोयतीला, असं हाताला पण झाल्याच्या नंतर असं कपडा घ्यायचा आणि पुसायचा, चीक जातो। हे बघा, अशी गरम करायची आणि असा कपडा घ्यायचा, कॉटनचा घ्यायचा आणि असं पुसून टाकायची, चीक पण जातो मग। हे बघा, आता आपले कापून झालं आहे ना फणस, आता आपण शिजवून घ्यायचं आहे। पाणी ओतूया। आता ह्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे। हे बघा, शिजताना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे का माहिती आहे, सगळी चव आहे ना, म्हणजे ते अळणी लागणार नाही, हे फणसाची कापं आहेत ना ही, ते अळणी लागणार नाही, म्हणजे चांगली असं त्यांना मीठ लागतं आणि भाजी पण चांगली चविष्ट होते ना बाबे। असं, आणि त्याच्यात आपल्याला थोडं तेल ओतायचं आहे, गोड तेल। झाकण ठेवून चांगली शिजवून घ्यायची आहे, शिजली की तुम्हाला दाखवते। आणि आता आपण नारळ फोडून घेऊया। हे बघा, पद्धतशीर फुटलेला आहे नारळ। नारळ फोडून झालेलो आहे, तर आता आपण या पटकन कवडी किसून घेऊया। हे बघा, आता 20 मिनिटं आपली झालीत आहेत,
आता शिजलेत आहेत का आपण बघूया. हे बघा शिजलेत आहेत ना, अशी आपल्याला शिजायला पाहिजे. हे बघा, हे बघा असे शिजवून घ्यायचे. हातांपत असं व्हायला पाहिजे, असे म्हणजे कुस्कर असं व्हायला पाहिजे. बघा आता नाही लगेच ना आपल्याला हे पाणी वतून टाकायचं आहे, ठेवायचं नाही असे. आपण कसं हे उतरून ठेवायचं नाही, लगेच हे पाणी गरम गरम ओतून टाकायचं, म्हणजे त्याचा सगळा हा चीक आहे ना तो निघून जातो. मग हे चिकाचं पाणी चांगलं नसतं, हे टाकून द्यायचं असं. आता आपण हे जरा थंड करायचे आणि मग आपल्याला हे चेचायचे आहेत. थोडे थंड करून घ्यायचे. आणि हे बघा असे आता हे पाट्यावर ना चेचायचे. पाट्यावर नसलात तर तुम्ही जड गहने ताटात केलात ना तरी पण चालेल. दाखवते तुम्हाला हे बघा. आणि जास्त ना हे बघा असे फक्त सुटसुटीत करून घ्यायचे. आपल्याला काय वाटायचे पण नाही आहेत, असे सुटसुटीत करायचे. असे घ्यायचे आणि पेल्यान पण करायचं. असे गरम गरम केलात ना की पेल्यान पण होतात. हे बघा पण गरम गरम करायचे हा असे, कारण कसं आहे वरवंट्यान लगेच होतात ना. मग जरा थंड झाले की बरं पडतं, पण हे पेल्यान कसं लगेच होत नाही म्हणून गरम गरम कसे नरम असतात ना, म्हणून ते पटापट करायचे. हे बघा असे सुटसुटीत सगळं करून घ्यायचं. हे बघा असे गोळे ठेवायचे नाही, गट्टे नाही ठेवायचे. आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत. लाल मसाला, हळद आणि गरम मसाला. आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. म्हणजे कसं माहिती आहे, आपण शिजताना पण मीठ टाकलेलं आहे थोडं, म्हणून आपण ह्याची चव घ्यायची पाहिजे तर. आणि तसं आपण त्या अंदाजानुसार आपण मीठ टाकायचं. हे बघा आताच टाकायचं थोडंसं. आणि आता हे आपल्याला हातांना असं मिक्स करायचं आहे. हातान करा, चमच्यान करा. हे बघा पण हातान असं चांगलं होतं जरा, सगळा मसाला त्या भाजीला वगैरे लागतो. आता आपल्याला ह्या भाजीत ना कोलीम टाकायचं आहे, सुका जवला. हा बघा मी कोमट पाण्यात ना स्वच्छ असं धुवून घेतला आहे. आता आपण फोडणी देऊया. ह्याच्यात तेल ओतूया. तेल तापलंय, मोहरी टाकायची. बघा मोहरी तडतडली. आता आपण हा कढीपत्ता, कढीपत्ता टाकला की लसूण एकदम बारीक चेचून घ्यायची. बघा आणि आता आपल्याला ही ओली मिरची टाकायची बारीक कापून. हिंग टाकायचं जरासा. आणि आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा. बघा कांदा पण असा अगदी बारीक कापायचा. बघा भाजी कमी असेल ना तर आपण, फणस जर कमी असेल तर कांदा जरा जास्त घ्यायचा, म्हणजे भाजी वाढते मग. आणि हा कांदा आपल्याला असा नरम करायचा आहे फक्त. कांदा आपला नरम झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात मसाला टाकायचा आहे. जरासा मसाला टाकायचा, म्हणजे काय माहिती आहे, तो कांदा कसा भाजीत टाकल्यावर मग पांढरा दिसतो कांदा, म्हणून आपण ह्याच्यात जरासा मसाला टाकायचा आहे. हे बघा हा ह्याच्यात कोलीम टाकायचा आहे. हा बघा सुका जवला टाकायचा. एकदम भाजी कशी एक नंबर लागते ही, कोलीम टाकून भाजी मस्त लागते. या सीझनमध्ये ना तुम्ही अशी ही पद्धत नक्की करून बघा. आणि 2 मिनिटं आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. आणि हा कोलीम आपल्याला असं वाफवून घ्यायचा आहे 2 मिनिटं, जास्त नाही. हे बघा 2 मिनिटं आपली झाली तर, कारण कसं माहिती आहे भाजी आपली कशी ही शिजलेली असते ना, फणस कसा आपण शिजवून घेतलेला आहे, म्हणून हा कोलीम आपण वाफवून घ्यायचा जरा. आता मी कसं हा कोलीम टाकला ना, सुका जवला टाकला म्हणून मी वाफवून घेतलेला आहे हा. पण तुम्ही जर व्हेज करत असाल ना तर तुम्ही कांदा परतून, मसाला वगैरे परतून तुम्ही डायरेक्ट ही भाजी टाका. हां मग काय वाफवायची गरज नाही. आपण ही आता
भाजी टाकूया. सुंदर अशी मसाला लावून बघा कशी दिसते. आता आपल्याला हे ओलं खोबरं टाकायचं आहे आणि लगेच आपल्याला ही कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकायची मस्त अशी बघा, अगदी मस्त लागते भाजी. बघा सुंदर मस्त दिसते बघा. असा सगळा कोलीम वगैरे तो लागायला पाहिजे सगळ्या भाजीला. अशी भाजी वरच्यावर अशी ढवळून घ्यायची. आता मी ही भाजी 5 मिनटं अशी वापवून घ्यायची आहे चूल कमी करून. अगदी मध्ये जरा बघायचं आपण हात फिरवून जरा. हे बघा अशी दणकवून वाफ द्यायची फक्त भाजीला जरा. बघा कशी मस्त गरमागरम कोहरीची भाजी ती पण जवळ म्हणजे कोलीम टाकून तयार आहे. तयार या खायला. आज मी तुम्हाला ही फणसाचीच म्हणजे कोहरीची भाजी करून सुका जवळा टाकून बनवून दाखवलेली आहे. अशीच्या अशी तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि नक्की करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा.